हॅलो एव्हरी वन आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टाईप्स ऑफ रिसिप्ट अँड टाईप्स ऑफ पेमेंट नेमकं सर्व प्रकारचे जे काही रिसिप्ट आहे प्राप्ती आहे म्हणजे पद आहे हा नेमकं कोणत्या कोणत्या माध्यमातून प्राप्त होतो त्याचे प्रकार कोणते जसं बघा टाईप्स ऑफ रिसिप्ट आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येणार की या ठिकाणी दोन प्रकारचे रिसिप्ट आहेत दोन प्रकारचे प्राप्ती प्रकार आहेत प्रकार दोन प्रकारचे इन्कम आहेत एकाला म्हणूया आपण कॅपिटल रिसिप्ट आणि दुसऱ्याला रिव्हेन्यू रिसिप्ट ओके आता बघा सपोज जर आपली एखादी इमारत आहे आणि त्या इमारतीचे एक दोन रूम जर आपण भाड्याने दिलं एखाद्या व्यक्तीला तर होते काय तो व्यक्ती आपल्याला वारंवार वारंवार वार वार त्या रूमचे महिन्याचं भाडं देते म्हणजे बघा या ठिकाणी जो, जो होणारा रिसिप्ट आहे होणारी प्राप्ती आहे ती वारंवार वारंवार वार होत आहे इज आर क्लिअर परंतु जर आपण डायरेक्टली त्या इमारतीला विकूनच टाकलं तर बघा जो काही विक्रेता आहे तो विक्रेता त्या इमारतीचा जो पेमेंट आहे आपल्याला वारंवार तर करणार नाही एकदाच करणार म्हणजे बघा अशा प्रकारे जो काही रिसिप्टचा मोड आहे हा एकदाच येतो की वारंवार येतो यावरून कॅपिटल रिसिप्ट आणि रिव्हेन्यू रिसिप्ट असं दोन प्रकार पडतात पहिलाच आहे बघा कॅपिटल रिसिप्ट तर बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे कॅपिटल रिसिप्ट याला म्हणतात भांडवली प्राप्ती तर बघा ऑल सच रिसिप्ट आर नॉन रिकरिंग बघा या ठिकाणी लक्षात घ्यायचं नॉन रिकरिंग अनावर्ती बघा रिकरिंग मीन्स पुनरावृत्ती वारंवार वारंवार तोच तोच पद ठीक आहे तर बघा कॅपिटल रिसिप्ट म्हणजे कोणत्या प्रकारची प्राप्ती जी नॉन रिकरिंग आहे अनावर्ती आहे म्हणजे वारंवार वारंवार रिपीट होणार नाही ओके ऑल सच रिसिप्ट आर नॉन रिकरिंग इन नेचर अँड नॉट फॉर्मिंग अ पार्ट ऑफ रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम ऑफ अ कन्सर्न आर नॉन इट्स कॅपिटल रिसिप्ट ठीक आहे भांडवली प्राप्ती म्हणजे अशा प्रकारची प्राप्ती जी अनावर्ती असते म्हणजे वारंवार प्राप्त होणार नाही तर अशा प्रकारचा तो इन्कमचा सोर्स आहे जो फक्त एकदाच प्राप्त होतो तसं बघा आपण उदाहरण बघू शकतो स्पेसिफिक प्रकारचे बघा डोनेशन एखाद्या व्यक्तीला दान द्यायचं आहे तर बघा असं काही करार नसते की त्याला प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक महिन्यातून पर्टिक्युलर दान द्यायचंच आहे तो फक्त एकदाच येतो ना म्हणजे बघा एकदाच ती प्राप्ती होणार एखादा स्पोर्ट टुर्नामेंट वगैरे झालं वारंवार तर होऊ शकत नाही एखाद्या करंट इयरमध्ये एकदाच होणार ठीक आहे लायब्ररी ग्रंथालय किंवा लाईफ मेंबरशिप फीज सेल्स प्रो प्रोसीड हे सर्व यांच्यावर आधारित पैसा ठीक आहे लायब्ररीसाठी एखादी समजा डोनेशन देण्यात आलं असेल ठीक आहे मेंबरशिपसाठी सदस्यत्वासाठी डोनेशन देण्यात आलं असेल ठीक आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं डोनेशन हा फक्त बघा एकदाच घेतला जाते म्हणजे आपण असं विचारात घेऊ शकतो हो की अशा प्रकारची प्राप्ती अशा प्रकारची रिसिप्ट जी फक्त एकदाच प्राप्त होते ठीक आहे म्हणजेच ती कशी असते नॉन रिकरिंग असते अनावर्ती असते यानंतर आपण बघूया परत काय म्हटलं कॅपिटल रिसिप्ट आर आयदर ॲडेड टू कॅपिटल फंड ऑर सेपरेटली शोन ऑन लायबिलिटीज साईड ऑफ बॅलन्सशीट म्हणजे बघा नेमकं होते काय जी कॅपिटल रिसिप्ट आहे फक्त एकदाच होणारी प्राप्ती आहे ही एकतर कॅपिटल फंडमध्ये ॲड करण्यात येते प्लस करण्यात येते किंवा सेपरेटली जर त्याला शो करायचा असेल तर लायबिलिटीजमध्ये बॅलेन्सशीटमध्ये लायबिलिटीज साईडला ती शिफ्ट केली जाते कोणती रिसिप्ट कॅपिटल रिसिप्ट एकदाच मिळणारी दुसरा आहे रिव्हेन्यू रिसिप्ट त्याचं अपोजिट ठीक आहे ही रिकरिंग राहणार अर्थातच वारंवार वारंवार जी प्राप्ती होते वारंवार वारंवार येणारी इन्कम दॅट इज रिव्हेन्यू रिसिप्ट ऑल सच रिसिप्ट विच आर रिकरिंग इन नेचर अँड रिप्रेझेंट रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम ऑफ अ कन्सर्न बघा रेग्युलर फ्लो म्हणजेच नियमितपणे वारंवार वा येणारी इन्कम दॅट इज रेव्हेन्यू रिसिप्ट एक्झॅक्ट क्लिअर बघा कॅपिटल रिसिप्ट म्हणजेच काय झालं अशी इन्कम जी फक्त एकदाच मिळाली आणि रेव्हेन्यू रिसिप्ट मीन्स वारंवार वारंवार दॅट इज रिकरिंग फॉर्ममध्ये असणारी पुनरावृत्ती ठीक आहे एक प्रकारचं आवर्ती ज्याला आपण म्हणू शकतो उदाहरण जसं बघा सबस्क्रिप्शन्स रेंट ठीक आहे एखादं भाडं असेल किंवा वर्गणी असेल ती वारंवार वारंवार येऊ शकते लॉकर रेंट कुठल्याही प्रकारचं ठीक आहे लॉकर भाडा इंटरेस्ट रिसिप्ट एखाद्या व्यक्तीपासून समजा इंटरेस्ट मिळत असेल व्याज मिळत असेल बघा प्रत्येक महिन्याला व्याज येऊ शकते प्रत्येक प्रत्येक वर्षाला व्याज येऊ शकते म्हणजे बघा ही जी रिसिप्ट आहे कशी आहे याला आपण रिवेन्यू रिसिप्ट असं म्हणतो जी वारंवार प्राप्त होते एक्झॅक्ट क्लिअर याला महसुली प्राप्ती असंही म्हटलं जाते ठीक आहे त्यानंतर बघा या ठिकाणी चार्टमध्ये दिलेलं आहे नेमकं रिसिप्टचे दोन प्रकार रिवेन्यू आणि या बाजूला आहे कॅपिटल तर कॅपिटल म्हणजे वन टाईम ज्याला आपण म्हणू शकतो एकदाच मिळणारी आणि ही कशी असते इरेग्युलर तर रेव्हेन्यू मीन्स रिपीटेड याला आपण म्हणू शकतो रिपीटेड किंवा रिकरिंग आणि हे आहे नॉन रिकरिंग एक्झॅक्ट क्लिअर आपण उदाहरण बघितलं होतं की सपोज जर आपण एखादं इमारत विकून टाकलं तर जो काही विक्रीचा जो पैसा आहे ठीक आहे हा आपल्याला एकदाच प्राप्त होणार याला आपण कॅपिटल रिसिप्ट असं म्हणू शकतो पण तीच इमारत जर आपण किरायाने दिलं भाड्याने दिलं तर बघा त्याचा जो काही भाडा आहे हा आपल्याला वारंवार प्राप्त होणार त्याला आपण म्हणूया रिव्हेन्यू रिसिप्ट आणि बघा याच तत्वावर टाईप्स ऑफ पेमेंटसुद्धा करण्यात आलेला आहे ठीक आहे टाईप्स ऑफ पेमेंट यामध्ये बघा पहिला तोच प्रकार कॅपिटल एक्सपेंडिचर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि डिफॉल्ट रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे बघा इथंसुद्धा मेन दोनच प्रकार आहेत कॅपिटल पेमेंट आणि रिव्हेन्यू पेमेंट पेमेंटला या ठिकाणी आपण एक्सपेंडिचर म्हणूया खर्च म्हणूया तर बघा अशा प्रकारचं पेमेंट जो लॉंग सी डिपेंडंट असते म्हणजे बघा एकदाच खर्च केला जातो पण तो लाँग ड्युरेशनशी निगडीत असते त्याला आपण म्हणूया कॅपिटल एक्सपेंडिचर पण अशा प्रकारचा खर्च जो शॉर्ट पिरियडशी म्हणजे कमी कालावधीसाठी लागू होतो त्याला म्हटलं जाते रिव्हेन्यू एक्सपेंडिचर याला आपण असं म्हणू शकतो बघा दुसऱ्या शब्दात असा प्रकारचा खर्च जो एकदाच केला जाणार तो आहे कॅपिटल एक्सपेंडिचर आणि अशा प्रकारचा खर्च जो वारंवार केला जाणार तो आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आपण उदाहरण हो घेऊ शकतो की जर आपण एखादी इमारत खरेदी केलं किंवा एखादी जमीन खरेदी केलं तर बघा खरेदी करताना बघा एक प्रकारे आपण इन्व्हेस्टमेंट करतो इमारत खरेदी केलं तर बघा खरेदी करताना जो काही एक्सपेंडिचर आहे हा एकदाच होणार म्हणजे लाँग ड्युरेशनसाठी लाँग पिरियडसाठी पण त्याचा जो मिळणारा फायदा आहे आपल्याला लाँग ड्युरेशनसाठी मिळणार पण आपण जर एखादी इमारत किरायाने घेतलं तर बघा जो काही आपल्याला किराया आहे हा आपल्याला वारंवार वारंवार द्यावा लागेल अर्थातच ठीक आहे एखादं समजा व्यक्ती असेल जर आपण त्याला कामावर घेतलं तर, तर बघा त्याचं वेजेस त्याची सॅलरी त्याला वारंवार वारंवार द्यावं लागेल म्हणजे बघा हा फक्त थोड्या कालावधीसाठी असते अल्प कालावधीसाठी असते त्याला आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणूया ठीक आहे पण जसं परचेस ऑफ लँड फर्निचर मशिनरी म्हणजे कुठल्याही प्रकारचं ॲसेट जर आपण खरेदी केलं तर बघा खर्च एकदाच होतो पण त्यापासून मिळणारा फायदा आपल्याला हा लाँग ड्युरेशनपर्यंत असते ठीक आहे तर कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये काय समजलं मग जो दीर्घकाळासाठी आपल्याला त्याचा फायदा होतो आणि आपण असं म्हणू शकतो की फक्त एकदाच ज्या ठिकाणी के खर्च केला जातो तर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर याचा फायदा कमी कालावधीसाठी होते आणि वारंवार वारंवार आपल्याला खर्च करावा लागते तर बघा कॅपिटल एक्सपेंडिचर पहिल्यांदा धीज एक्सपेंडिचर आर नॉन रिकरिंग एक्सपेंडिचर इन नेचर म्हणजे बघा अशा प्रकारचा खर्च जो अनावर्ती आहे वारंवार केला जात नाही आणि त्याचा जो बेनिफिट आहे त्याचा जो फायदा आहे हा लाँग ड्युरेशनसाठी आपल्याला प्राप्त होतो ठीक आहे आणि याचा उलट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ठीक आहे महसुली खर्च हा कसं असते देअर एक्सपेन्सेस आर रिकरिंग इन नेचर म्हणजे कसं वारंवार वारंवार केले जाणारे आहेत आवर्ती आहेत आणि यांचा जो बेनिफिट आहे याचा जो फायदा या खर्चांचा हा कमी कालावधीसाठी आपल्याला प्राप्त होतो त्यानंतर बघा अजून एक आहे डिफर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हा रिव्हेन्यू एक्सपेंडिचरचा असं एक प्रकार आहे डिफॉल्ट म्हणजे स्थगित जो काही राहिलेला आहे बाकी आहे एक विचार करा की जसं ॲडव्हर्टाईजमेंट एक्सपेंडिचर ठीक आहे समजा तीन वर्षासाठी तीस हजार रुपये देण्यात आलं असेल तीन वर्षासाठी तीस हजार तर या ठिकाणी बघा केलं काय जाणार तीन वर्षासाठी तीस हजार या हिशोबाने एका वर्षाचे दहा हजार येतात तर या तीस हजारपैकी फक्त दहा हजार, हजार हे वेगळं काढलं जाणार करंट इयरचा खर्च म्हणून आणि जे काही वीस हजार आहेत हे संपत्ती बाजूला जमा करण्यात येणार कारण ती एक प्रकारची संपत्ती आहे ती पुढच्या दोन वर्षात कामात येणार ठीक आहे तर अशा प्रकारचा जो खर्च आहे त्याला म्हटलं जाते डिफॉल्ट रेव्हेन्यू एक्सपेंडिचर या ठिकाणी बघा नेमकं काय काय झालेलं आहे आणि कोणत्या बाजूला देण्यात येते शिफ्ट केले जाते तर बघा अगोदर रिसिप्ट तर रिव्हेन्यू रिसिप्ट असेल तर क्रेडिट साईडला जमा केलं जाईल ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाऊंटच्या क्रेडिट साईडला रेव्हेन्यू रिसिप्ट तर कॅपिटल रिसिप्ट बॅलन्स शीटच्या लायब्रेरी साईडला पेमेंटचं कसं केलं जातं तर बघा रिव्हेन्यू एक्सपेंडिचर असेल तर डेबिट साईड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि कॅपिटल एक्सपेंडिचर असेल तर बॅलन्सशीटच्या ॲसिट साईडला ठीक आहे तर बघा प्रकारे आज आपण हा फरक समजला उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत फॉर्मॅट स्पेसिमेन ऑफ रिसिप्ट पेमेंट अकाउंट ठीक आहे की नेमकं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट प्रकारे असतो इन्कम एंड एक्सपेंडिचर अकाउंट प्रकारे असते आणि बॅलेन्सशीटचा नमुना कसा असतो ठीक आहे हा आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत तेव्हापर्यंत कीप स्टडिंग